हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, या भागात आपण ही सुंदरशी किटकॅट छान सी टू सीनी म्हणजे कॉर्नर टू कॉर्नर या मेथडनी, या क्रोशे मेथडनी ही छान एक कार्टून आहे असं किटकॅट, तर ते आपण करू इथे. मला वाटतं तुम्हाला खूप आवडेल हे करायला. आणि हे ऍक्च्युअली बेबी ब्लँकेटसाठी सांगत आहे मी तुम्हाला, पण याचा साईज जर तुम्ही बघितला तर तो साईज आहे 12 इंच बाय 15 इंच. हा जो पीस आपण केलाय ना, 15 इंच उंची आहे याची पहा, आणि रुंदी आहे याची 12 इंच. तर हा पीस म्हणजे पुरेसा बेबी ब्लँकेट नाही आहे, पण जसं तुम्हाला माहित आहे की आपण कोणत्याही रेक्टॅंगल म्हणजे आयताकृती आकाराचं करू शकतो. तर तुम्ही जर हवं असेल तर आयत 2 फूट बाय 3 फूट जर बेबी ब्लँकेट तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ही किटीकॅटचं डिझाईन मध्ये घेऊन सुद्धा करू शकता. जसं मी तुम्हाला इथे एक करून दाखवले खुणा की हे 2 फूट बाय 3 फूट आहे, तुम्ही 2 फूट बाय 2.5 फूटही घेऊ शकता. तर असं जर बेबी ब्लँकेट करायचं असेल तर हे किटीकॅटचं चित्र मध्ये येईल अशा पद्धतीने आपण आणखीन हे 3 पॅचेस किंवा 2 असे उभे आणि हे मधलं छोटे छोटे पॅचेस असे लावू शकता. हवं तर आणखीन एखाद 2 कार्टून तुम्ही या 2 ठिकाणी करून लावू शकता. आणि हे पट्टे फक्त रेक्टॅंग्युलर दुसरे हा जो बॅकग्राऊंड कलर आहे यांनी लावून तुम्ही असे पीसेस 5 जोडू शकता आणि 5 पीसेस जोडून छान एक बेबी ब्लँकेट तयार होईल. जसं तुम्हाला मी सांगितलंय की सी टू सी म्हणजे कॉर्नर टू कॉर्नर मेथडनी, आता जसं हे कॉर्नर टू कॉर्नर आपण कुठून सुरू केलं होतं, या कोपऱ्यापासून इथून सुरू केलंय आपण. आणि मग असं वाढवत वाढवत ऑब्लिक लाईनिनी म्हणजे तिरप्या तिरप्या रोज करत करत आपण पहिल्यांदा हे इथपर्यंत आलो 22 रो करून, मग पुढे वाढवून 26 पर्यंत आलो, आणि मग एकीकडनं वाढवणं बंद केलं होतं आणि मग तो कॉर्नर तिकडचा पूर्ण केला. तर अशी ही मेथड असते कॉर्नर टू कॉर्नरची. तर तुम्हाला वेगवेगळे 2 व्हिडिओही आपण दाखवले आहे की कॉर्नर टू कॉर्नर मेथडनी स्क्वेअर कसा करायचा आणि रेक्टॅंगल कसा करायचा. तर त्या मेथडनी तुम्ही आता हे जे 2 रेक्टॅंगल दाखवत आहे मी लांब, तर हे करू शकता. तुम्हाला जशा लांबीचे पाहिजे तसे, तर त्या मेथडनी असे 2 रेक्टॅंगल करून आणि हवं तो आणखीन 2 चित्र असे इथे वर आणि खाली करून तुम्ही छानसं बेबी ब्लँकेट मोठं करू शकता. खूप आवडतं हे लहान मुलांना असे कार्टून वगैरे असलेलं. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही यात इमोजीज वगैरेही कार्टून जे असतात हे पाहिजे असे क्रॉसस्टिचच्या डिझाईनमध्ये पाहिजे फक्त म्हणजे आपल्याला करता येतं. आणि करायचं कसं हे मी तुम्हाला यात सांगेनच, तर त्याच मेथडनी यातले कोणतेही इमोजी एक वर एक खाली असे घालून करू शकता किंवा नुसते इमोजीचं सुद्धा आपण बेबी ब्लँकेट करू शकतो. चला तर मग आपण बघू हे बेबी ब्लँकेटचा हा पॅच जो आहे मधला हा कसा करायचा ते. तर ही सुंदर किटीकॅट कराल, तुम्हाला खूप आवडेल. चला आपण पटकन हातात घेऊया ही किटीकॅट कराल. मित्रांनो, आपण जे ते पॅचवर्क करणार आहे ना सी टू सीनी ब्लँकेट बेबी ब्लँकेटसाठी करतात तसं कार्टून किंवा अॅनिमल एखादा, तर त्यासाठी हे 4 रंग घेतलेले आहेत आणि 3.5 mm आपली सुई घेतलेली आहे नेहमीची क्रोशाची. आता आपण बॅकग्राऊंड ठेवणार आहे हा आणि ती कॅट जी आहे ती करणार आहे या 3 रंगांनी. आपण ती कॅट पहिल्यांदा प्रिंटआउट काढून घ्यायची त्याची, जशी मी इथे काढून घेतली आहे पहा. आता ही प्रिंटआउट काढल्यावर काय होतं, आपले हे बॅकग्राऊंड मध्ये जे आहे चौकोन ते नीट दिसत नाही आहे क्लिअर, जे आतमध्ये रंगीत आहेत ते व्यवस्थित दिसत आहे, पण या व्हाईट कलरमध्ये आणि बॅकग्राऊंड लाईट आहे तर त्यातही असलेले चौकोन आपल्याला बरोबर दिसत नाही. म्हणून मी काय केलं, हे दुसरी प्रिंटआउट काढून त्याच्यावर अशा आडव्या आणि उभ्या रेघा करून घेतल्या आहेत. तर ती प्रिंटआउट ही आहे. आता या प्रिंटआउटनुसार आपल्याला जायचं आहे. आता तुम्हाला चौरस स्पष्ट दिसत असतील यातले छोटे छोटे चौकोन, तर आता यानुसार आपल्याला जायचं आहे. आणि इकडे आहेत याचे 22 चौकोन आणि इथे आहे 26 चौकोन. तर आपल्याला काय करणार आहे, आपण सुरुवात सी टू सी आहे म्हणजे अर्थातच कॉर्नर पासून सुरुवात करणार. तर आपण पहिल्यांदा हा कॉर्नर करू या डायरेक्शननी, मग इकडनं येऊन हे 2 कॉर्नर, मग हे 3 4 5. तर असे हे एवढे कॉर्नर होईस्तोवर आपल्याला एकाच रंगाने करायचं आहे बॅकग्राऊंड रंगाने. आणि हे किती कॉर्नर आहेत, 3 आणि 3 6 आणि 3 9 10 11, म्हणजे 1 2 3 असं करत 11 चौकोन होईस्तोवर आपल्याला हा एकच रंग जो बॅकग्राऊंडला आपण हा रंग ठेवणार आहे तर या रंगाने करायचे आहे. तर आपण सुरुवात करू आता याला.
तुम्हाला जर आठवत नसेल सुरुवात तर परत आपण एकदा व्हिडिओ बघू शकता तो की सी टू सीनी कसा स्क्वेअर कसा करायचा आणि तसा तुम्ही करू शकता आणि त्याप्रमाणे किंवा आपण इथेही बघू आता पण डिटेल बघायचा असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा की हाऊ टू मेक स्क्वेअर किंवा कुशन कव्हर केलाय त्यांनी ते कसं बनवायचं म्हणून. तर पहिल्यांदा आपल्याला सहा चेन करायचे आहे, पाच आणि सहा. तर या सहा चेन केल्या मी आणि पहिल्या तीन चेन सोडून द्यायच्या आणि चौथ्या पाचव्या सहाव्या याच्यात एक एक खांब करायचा. तर मी दोऱ्याचा वेढा घेतला, चौथ्या टाक्यात घातलाय, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, तीनाचे दोन, दोनाचा एक. आता पाचव्या टाक्यातही एक खांब करा डबल क्रोशे आणि सहाव्या टाक्यातही एक खांब करा. म्हणजे पहिले तीन टाके सोडले आपण आणि पुढच्या तिन्ही टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे केला आणि आता हे सहाव्या टाक्यात आपण डबल क्रोशे केला. म्हणजे पहिले तीन टाके सोडले आणि चौथ्या पाचव्या आणि सहाव्या याच्यात एक एक डबल क्रोशे केला. तर हा आपला एक चौरस झाला, म्हणजे या डिझाईन मधला हा एक चौकोन, याला आपण एक रो म्हणू. तर मी एक खूण केली आहे बघा, म्हणजे हा एक रो आपला झाला. आता आपल्याला हा दुसरा रो करायचा आहे ज्यात दोन चौकोन येणार आहे आपले. तर तो कसा करायचा, तर एरवी आपण रंग बदलून शिकलोय त्या पहिल्या दोन्ही व्हिडिओत. इथे आता रंग बदलायचं काम नाही आहे आपल्याला, नुसते सहा चेन पुन्हा करा. एक, दोन, तीन झाल्या, चार, पाच आणि सहा. नंतर दोऱ्याचा वेढा घ्या, पहिले तीन टाके सोडून द्या आणि चौथ्या पाचव्या सहाव्या याच्यात पुन्हा एक एक खांब करा. एक पाचव्याच्यात एक खांब केला, सहाव्याच्यात प्रत्येक टाक्यामध्ये एक एक खांब करायचा. नंतर हा केलेला भाग जो आहे आपला झालेला तो पलटवायचा आणि त्याच्या शेवटच्या कोपऱ्यातल्या टाक्यात स्लिप स्टिचनी याला जोडायचा कॉर्नरला. जसं मी तुम्हाला सांगितलंय की लक्षात काय ठेवायचं की एक डायरेक्शन अशी आली जर डबल क्रोशेची तर दुसरी त्याला परपेंडिक्युलर म्हणजे त्याच्या विरुद्ध येईल, एक आडवी असली तर दुसरी उभी येईल. तर बरोबर आली आपली. आता परत दुसरा चौकोन करायचा आहे आपल्याला, तर त्यासाठी तीनच चेन करायच्या आणि हा जो खांब आहे शेवटचा या खांबात तीन डबल क्रोशे करायचे. एक, दोन आणि तीन. हा आपला दुसरा रो पूर्ण झाला, म्हणजे ज्याच्यात आपले दोन चौकोन झाले, म्हणजे या डिझाईन मधला हा दुसरा रो आपण खूण करू की हा पूर्ण झाला. लक्षात आलं. आता तिसरा रो करायचा आपल्याला, तर हे तीन करायचे आहेत चौकोन. तर पुन्हा आपल्याला काय करायची, सुरुवात कशाची पण करताना कोणत्याही रोची सहा चेन करायच्या, म्हणून आपण पुन्हा सहा चेन करू. एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. परत चौथ्या चेन पासून चौथ्या पाचव्या आणि सहाव्या चेन मध्ये एक एक डबल क्रोशे करायचा. तर आपण हे तीन चेन सोडल्या, एक, दोन, तीन आणि चौथ्या टाक्यात एक खांब केला, पाचव्यात एक खांब केला आणि सहाव्यात एक खांब केला. असे तीन खांब झाल्यावर झालेलं काम असं पलटवायचं आणि आपण त्या जो नेक्स्ट खांब असतो त्याच्या शेवटच्या, नेक्स्ट जो चौकोन आहे त्याच्या शेवटच्या खांबात आपण किंवा या गॅपमध्ये स्लिप स्टिचनी त्याला जोडून द्यायचं. तर आपण या खांबातच जोडू, स्लिप स्टिचनी जोडून दिली. जोडताना नेहमी लक्ष ठेवायचं की आपल्या डायरेक्शन बरोबर येतात त्यांना, ही आडवी आहे तर ही उभी आली पाहिजे. आता दुसरा चौकोन या खाचेत करायचा आहे, मग तिसरा याच्यावर. तर मधल्या चौकोनला परत आपण तीन चेन करणार आणि या शेवटचा जो खांब आहे त्या खांबावर तीन खांब करणार, तीन डबल क्रोशे. एक, दोन आणि तीन. तीन डबल क्रोशे केल्यानंतर या एक चौकोन जो झालेला आहे त्याच्या शेवटच्या कोपऱ्यात कॉर्नरला परत कॉर्नर टू कॉर्नर, सगळं कॉर्नरशीच जास्त करायचं आपल्याला यात, तर याच्याशी स्लिप स्टिचनी जोडून दिला. म्हणजे हे असे दोन चौकोन झाले आपले. आता तिसरा कुठे करायचा, याच्यावर. परत तीन चेन केल्या आणि या शेवटच्या खांबामध्ये
तीन डबल क्रोशे किंवा तीन खांब केले, एक दोन आणि तीन, तीन चेनचा एक खांब आणि हे तीन खांब असे चार खांब होतात आपले, तर असे आपले तीन खांबाचा हा रो झाला। याला आपण एक एक रोस म्हणतो, म्हणजे पहिल्या रो मध्ये एकच चौकोन, दुसऱ्या रो मध्ये दोन चौकोन, आता तिसऱ्या रो मध्ये तीन चौकोन झाले, आता चौथ्या रो मध्ये आपल्याला चार चौकोन करायचे आहेत। सुरुवात नेहमी प्रत्येक रोची कशी करायची, सहा चेन करून, तर चार चौकोन करायचे आपल्याला, सहा चेन करू आपण, दोन तीन चार पाच आणि सहा, परत एक दोन तीन चेन सोडल्या आणि चौथ्या पाचव्या आणि सहाव्या याच्यात एक एक डबल क्रोशे, चौथ्या याच्यात एक डबल क्रोशे घातला, पाचव्यात आणि सहाव्यामध्ये एक डबल क्रोशे, तिन्ही टाक्यात एक एक डबल क्रोशे झाल्यावर हे झालेलं काम पलटवायचं, हे पलटवायचं विसरू नका, आणि या शेवटच्या टाक्यात स्लिप स्टिचने त्याला जोडून द्यायचं, म्हणजे हा एक चौकोन तयार झाला। आता पुढचे दोन चौकोन कुठे करायचे, या खाचेत, एक या खाचेत, दुसरा या खाचेत आणि तिसरा याच्या वर करायचा आहे, म्हणजे असे आपले चार चौकोन होतील चौथ्या रो मध्ये। तर मी हे तिन्ही चौकोन करून घेते, आणि करायचे कसे तिन्ही चौकोन, तर प्रत्येक वेळेस आपल्याला तीन चेन घालावे लागतील आणि या खांबामध्ये तीन डबल क्रोशे करायचे, एक दोन तीन, आणि कॉर्नरशी स्लिप स्टिचनी जोडायचं। हा याचा कॉर्नर जो आहे, इथे स्लिप स्टिचनी त्याला जोडून द्यायचं। आता तिसरा परत तसाच, तीन चेन करून तीन खांब इथे आणि इथे स्लिप स्टिचनी जोडायचं, परत तीन चेन इथे तीन खांब, मग पुढचं दाखवते। हा आपला चौथा रो पूर्ण झाला, दिसतंय मित्रांनो, चार चौकोन झाले। आता पुढे काय कराल, परत आता मी दरवेळेस सांगणार नाही तुम्हाला, सहा चेन करायचं आहे आणि पुढचे सगळे रो आपल्याला अकरा येईपर्यंत तुम्हालाच करायचे आहेत, कारण पाच आणि एक सहा, सहा चौकोन सहा चेन झाल्यावर चौथ्या पाचव्या आणि सहाव्या याच्यात एक एक डबल क्रोशे। सुरुवात फक्त कोणत्याही रोची करताना सहा चेन घ्याव्या लागतात, अदरवाइज प्रत्येक चौकोन करताना तीनच फक्त चेन कराव्या लागतात आपल्याला। चौथ्या पाचव्या आणि सहाव्या याच्यात एक एक डबल क्रोशे झाल्यावर हे वर्क झालेलं पलटवायचं असं, आणि पलटवून याला इथे स्लिप स्टिचनी जोडायचं शेवटच्या टाक्यात, आणि पुढे काय कराल, पुढे परत या खाचेत एक चौकोन इथे, मग या खाचेत, मग या खाचेत, असे तीन खाचेत करायचे, मग चौथा याच्या वर आणि हा एक केलेला, असे पाच चौकोन होतील। परत इथे हा चौकोन झाल्यावर सहा चेन करायच्या, चौथ्या पाचव्या सहाव्यामध्ये एक एक खांब करायचा, पलटवायचं आणि मग इथे जोडायचं, मग या चार खाचांमध्ये करायचं एक एक चौकोन करायचा, आणि तिकडे शेवटचा, असे सहा चौकोन येतील। मग तर असं करत जा तुम्ही, याच रंगाने, रंग बदलायचा नाही आहे सध्या, आणि कितीपर्यंत कराल तर टोटल चौकोन अकरा होईस्तो, तर एवढं करून घ्या, मग मी पुढचं दाखवते। मित्रांनो, आपले या अकरा ओळी झालेल्या आहेत करून, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की वाढवताना जितका वी ओळ तितके चौकोन होतात, म्हणजे आपले अकरा चौकोन झाले आहेत इथे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा, तर असे अकरा चौकोन झाले आहे। आता बारावी ओळ पहा आपली कशी आहे आणि याची डायरेक्शन बघा कशी आहे। आपण इथे खुणा करून घेतलेल्या आहे, पहिली ओळ या डायरेक्शननी केली आपण, दुसरी या डायरेक्शननी, अशा खुणा करून घेतलेल्या आहेत, पहा दिसतात आहे। त्यामुळे अकरावी ओळ जी आहे आपली, जी पूर्ण एका रंगाची होती, ती ही आहे, लालनी मी आत्ता केली ती, आणि ती आपली या डायरेक्शननी गेली आहे, बरोबर आपली सुई या टोकाला आहे, लक्षात आलं। आता बारावी ओळ जी तुम्हाला करायची आहे ती इथे आहे, ही या डायरेक्शननी, तर मी आता लालनी खूण करून घेते त्याला पूर्ण, पाहता ही जी लाल ओळ रेष केलेली आहे मी, ही आपली बारावी ओळ आहे। तर यात आपण आधी पाहायचं की किती कोणत्या रंगाची आहेत, तर एक दोन आणि तीन, पहिले तीन जे आहे ते बॅकग्राऊंड कलरच आहे, म्हणजे हा पिवळा रंग जो आहे तो, नंतर एक दोन तीन चार पाच पाच जे आहे ते मांजरीचा रंग आपण घेणार आहे, म्हणजे हा,
तर या रंगाने पाच चौकोन करायचे आहेत आणि पुढचे जे आहेत एक दोन तीन चार तर हे आपले परत पिवळे करायचे आहे. म्हणजेच काय आहे बाराव्या ओळीत, तर बाराव्या ओळीत तीन पिवळे पाच बदामी चार पिवळे परत, तर असं आपल्याला आता करायचं आहे. तर यात पहिली गोष्ट काय, पहिल्यांदा मी तीन पिवळे करून घेते मग तुम्हाला दाखवते. आता तीन पिवळे नेहमी सारखेच करायचे, म्हणजे सुरुवात सहा चेननी, मग चौथ्या पाचव्या सहाव्याच्यात खांब, मग पलटवायचं इथे जोडायचं वगैरे, असं नेहमीसारखं तीन चौकोन करून घ्या. तर आता आपले तीन चौकोन पिवळे करून झालेले आहेत आणि आता आपल्याला बदामी रंग जोडायचा आहे. एरवी आपण कसं जोडतो, दोनाचा एक शेवटी करताना जोडतो, पण इथे सी टू सी मध्ये तसं जोडायचं नाही. आणि आता याची ही सरळ बाजू, एक सरळ बाजू एक उलटी असं जर गृहीत धरलं तर आपल्याला हा दोरा कॅरी फॉरवर्ड करायचा नाही आहे. एक चेन केली मी आणि आता हा बदामी रंग जो आहे हा जोडून घ्यायचा आहे आपल्याला इथे. आणि याची गाठ मारून घ्या. नंतर पिवळा दोरा आपल्याला कापूनच घ्यायचा आहे. तुमच्याजवळ जर दोन गुंडाळे असतील पिवळ्याचे तर जास्त चांगले, म्हणजे एका बाजूनी एक आणि दुसऱ्या बाजूनी दुसरा लावता येईल, पण माझ्याजवळ तरी नाही आहेत दोन गुंडाळे, त्यामुळे मी इथे दोरा कापूनच घेणार आहे. तर हा पिवळा दोरा इथे कापून घ्या. नंतर तो आपण हाईड करू त्यापाशी निडलनी. आता इथे नेहमीप्रमाणे बदामींनी पाच चौकोन, पाच किती होते, पाचच होते ना, हा तीन पिवळे पाच बदामीन चार पिवळे शेवटी, तर पाच बदामी चौकोन आपल्याला करून घ्यायचे. तर ते नेहमी सारखेच करायचे, एक दोन तीन चेन केल्या पहिले. हा जो रंग आहे बदामीचा दोरा हा मात्र आपण हाईड करून घेऊ सोबत सोबत. तीन खांब जेव्हा करू तेव्हा खांबात आपण त्याला हाईड करून घेऊ, एक दोन आणि तीन. तीन झाल्यावर आपण परत याला स्लिप स्टिचनी जोडणार. आता हा एक चौकोन झाला, असे पाच करा, दोन तीन चार आणि पाच इथे. नंतर चार पिवळे करायचे, एक दोन तीन आणि वरचा एक चार. तर पिवळ्याच्या वेळेस तुम्हाला वेगळा पिवळा दोरा लावावा लागेल. आता पहिल्यांदा हे पाच करून घ्या मग मी दाखवते. बघा मित्रांनो, पाच चौकोन झाल्यात माझे करून आणि पाची याच्यात आपण पिवळा दोरा इकडे नेला नाही, हा इकडेच कापून टाकलाय. आता पुढचे चार आपल्याला पिवळे करायचे आहेत, तर इथे स्लिप स्टिचनी मी जोडून घेतलाय पूर्ण आणि आता तुम्ही इथे पिवळा दोरा जोडून चार चौकोन पूर्ण करून घ्या. गाठ मारून घेतली आधी एक सुरगाठ आणि हा टाका इकडे काढला. नंतर हा बदामी जो आहे तो ओढून घेतला. आता हा पिवळा आपल्याला हाईड करायचा आहे उरलेला आणि एकीकडे असे चार आपल्याला चौकोन पूर्ण करायचे आहे डिझाईन. बदामी ओढून घ्या चांगला. तर आता हे नेहमीप्रमाणे चार चौकोन करून घ्या आपले. आतापर्यंत आपण कुशन कव्हर आणि बेबी ब्लँकेटचे जे दोन व्हिडिओ पाहिले सी टू सी मध्ये, त्यात रंग बदलायचं काम नेहमी आपल्याला कॉर्नरला पडायचं, त्यामुळे तिथे रंग बदलणं वेगळं होतं, पण इथे मात्र आपलं मध्ये रंग बदलतोय, त्यामुळे इथे थोडं लक्षपूर्वक आपल्याला करावं लागेल. तर आता हे पूर्ण चार चौकोन करून घेते, मग तेराव्या राऊंड रोच्या वेळेस दाखवते. बघा मित्रांनो, हा आपला बारावा राऊंड पूर्ण झाला असा. यात आपण तीन पिवळे केले, पाच बदामी, चार पिवळे शेवटचे, पाच आणि चार नऊ तीन बारा, बाराव्या राऊंडचे बारा चौकोन होते बरोबर. आता तेरावा राऊंड आपल्याला करायचा आहे, तेरावा रो, आणि तो आपला इकडून सुरू होणार आहे आता. त्यामुळे बघा ही तेराव्याची ओळ आहे, डार्क करत आहे मी, म्हणजे दोन लाल मधला फरक कळेल तुम्हाला. ही आपली आपल्याला ओळ करायची आता, डार्क लाल केलेली आणि या डायरेक्शननी करायची आहे. मग आता मोजा किती आहे परत, तर एक दोन आणि तीन पिवळे आहेत, नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात, सात बदामी आहे आणि एक दोन तीन परत पिवळे आहे. बघू आपण इथे लिहिलेलं आहे तेराव्या ओळीत तीन पिवळे सात बदामी तीन पिवळे, बेरीज किती झाली तेरा, बरोबर तेराव्या ओळीचे तेरा चौकोन. वाढताय जोपर्यंत टाके तोपर्यंत हे गणित बरोबर आहे की रो नंबर आणि या चौकोनाचा नंबर सारखा असतो. बस मग आता हे करायचं, मला वाटतं हे तुम्हालाही करता येईल आता, की सरळ आपण पहिला चौकोन म्हणजे परत सहा चेन करू जसं नेहमी करतो तसं,
सहा चेन मग चौथ्या पाचव्या सहाव्यावर खांब, नंतर इथे परत आपल्याला नवीन दोरा जोडून घेऊ, हा इथे कापून घेऊ आपण. प्रत्येक वेळेस रंग बदलताना सरळ नवीन दोरा जोडायचा आणि हा आपण टॅपेस्ट्री नीडल घालून हाईड करून घेऊ बरोबर. आणि जसं समजा एखाद्या रो साठी हवा असेल किंवा आपल्याला जवळ दोन गुंडाळ्या नसतील, तर मित्रांनो एक आणखीन गोष्ट तुम्ही करू शकता की अंदाजे बघायचं की किती तुम्हाला लागतं एक चौकोन करायला आणि तेवढा गुंडाळा एक वेगळा करून ठेवायचा. आपण एक अंदाज येण्यासाठी कसं करायचं दाखवते मी तुम्हाला. एका चौकोनसाठी आपण तीन चेन करतो आणि तीन खांब करतो. मी जस्ट एक एक्झाम्पल दाखवत आहे तुम्हाला, असं आपल्याला हा रंग इथे लावायचा नाही आहे. एक दोन आणि तीन, ही माझी एक रद्दी यान होती, ती यान घेऊन मी हे एक चौकोन केला आणि इथे आपण स्लिप स्टिचनी जोडतो त्याला समजा. तर एवढं लागतं आपल्याला एक चौकोन करायला. तर मी आता एवढा दोरा कापून घेते इथे आणि हा या दोऱ्याची लांबी किती आहे हे पाहते. म्हणजे तसं तुम्हाला अंदाज करायचा असेल तर तेवढा बरोबर एक चौकोन करण्यासाठी बा तेवढे इंच दोरा लागेल तुम्हाला, हे आपल्याला अंदाज घेता येईल. आणि आता जर आपण हे मोजून पाहिला दोरा किती लांब आहे एक चौकोन करण्यासाठी, तर साधारण 17-18 इंच लागतो. तर तुम्ही असं जर थोडंसं करायचं असेल एखाद्या रंगाचं, जसं आता इथे इथे आणि इथे पांढरं आहे, तर आपण दोन वेगवेगळे रंग जोडण्याऐवजी चौकोन मोजून घेतले, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा 17, तर 17 चौकोन आहेत आणि 17 आपल्याला इंच लागतात एक चौकोन करायला, 17 किंवा 18. तर 17 × 18 करून तेवढे इंच आपण दोरा वेगळा कापून त्याचा गुंडाळा बनवू शकतो. म्हणजे आपल्याला रंग वेगवेगळे, आता जसं इथे परत पिवळा आहे हा, मध्ये हा बदामी आहे, त्यानंतर पिवळा, इकडे पुन्हा पांढरा, तर हे पिवळे चौकोन मोजून साधारण किती आहे त्या दृष्टीने आपण तो गुंडा वेगळा काढू शकतो. किंवा मग आपली ही मेथड आहे सोपी की नवीन दोरा प्रत्येक वेळेस कापायचा आणि नवीन लावायचा. लावल्यावर फक्त करावं काय लागतं जास्तीचं की आपल्याला दोरे हाईड करावं लागतात एवढंच. तर या दृष्टीने मला वाटतं आता तुम्हाला हे पाहून असंच्या असं करता येईल. जसं मी तुम्हाला सांगितलं 13 मध्ये काय करायचं आहे, 3 पिवळे 7 बदामी आणि शेवटचे 3 पिवळे, 3 7 3 13 वयाच्यात. मग 14 वयाच्या वेळेस कसा हिशोब कराल की आता आपल्याला पिन कुठे गेला, या 14 वी ओळ आपली आता वरून जाईल इकडनं. तर आता ही अशी 14 वी ओळ चालली आहे, अशी या डायरेक्शननी जाईल आणि इकडे येईल. तर आता 14 व्या ओळीसाठी कसं गणित कराल पहा. हा एक पिवळा आहे, दुसरा पिवळा, हा एक पांढरा, पांढरा एक जोडायचा आहे बरं इथे रंग, 2 पिवळे 1 पांढरा, 14 व्या ओळीत लिहिलं मी 2 पिवळे 1 पांढरा. आता पुढे मोजा, 1 2 3 4, ही तिरपी ओळ कुठे कुठे जाते कोणती किती चौकोनातून ते पाहायचं, 5 6 7 आणि 8, 8 बदामी पहा बरोबर, 8 बदामी आणि शेवटचे 1 2 3 परत पिवळे, 3 पिवळे. तर 8 × 3 = 11 12 13 14 बरोबर 14 व्या ओळीत 14 चौकोन येतील आपले, लक्षात आलं. तर असं मोजायचं आणि करून जायचं. आता याची पुढची ओळ तुम्ही इथून आखा अशी या डायरेक्शननी आणि या डायरेक्शननी मोजा असे. म्हणजे हे 2 3 पिवळे येतील, मग 1 2 3 4 5 6 7 8 9 बदामी येतील, नंतर 1 2 पांढरे येतील आणि शेवटचा 1 पिवळा येईल. तर या पद्धतीने असे मोजत जायचे आणि करत जायचं. मला वाटतं तुम्हाला येईल आता हे करता. दोरे कुठेही, जसं आपण एरवी तोरण वगैरे बनवतो किंवा आपण डॉली बनवतो तेव्हाही तो कलर आपण कॅरी फॉरवर्ड करतो, तर इथे मात्र C2C मध्ये कॅरी फॉरवर्ड करायचा नाही. कारण कॅरी फॉरवर्ड जर केला तर हा दोरा असा दिसतो पाठीमागून, आपण इकडे किती असा न्यू आपण त्याला डबल क्रोशेच्या खालून खालून, पण शेवटी जॉईन करताना तो असा येतो आणि मग ते दिसायला वाईट दिसतं दुसऱ्या बाजूनी. त्यामुळे सरळ दोरे आपले वेगवेगळे घेतले तर ते हाईड केल्यावर काही दिसत नाही आणि असं सोपं जातं. तर आता मला वाटतं तुम्हाला हे पूर्ण करता येईल, असं एक एक मोजत जायचं. मी काय करणार आहे, हे पांढरं जिथे दाखवलंय ते पांढरंच करणार आहे, जिथे हे काळं दाखवलंय त्या जागेवर आपण हा रंग घेऊ डार्कवाला,
कारपट लाल असं किंवा कथाच म्हणता येईल आपल्याला, डार्क मरून कलर आहे आणि परत हे पान डोळे काळे करता येईल आपल्याला. आणि इथे सुद्धा मी काळा रंग किंवा तो डार्क जो आहे तो रंग घ्यायचा ठरवलाय. या जे तिचे कान आहे कॅटचे तर त्या कानाच्या टोकाला आणि इथल्या एक टोकाला, तर एवढे तीन आणखीन मी ऍडिशनल डार्क कलरनी करणार आहे. या म्हणजे तुमची छान दिसेल मांजर दिसायला. तर मला वाटतं तुम्ही हे पूर्ण करून घ्या, मी सुद्धा पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. प्रत्येक ओळ अशी मोजायची, ज्या डायरेक्शननी असेल त्याच डायरेक्शननी मोजायची. म्हणजे तेरावी तुमची या डायरेक्शननी झाली, चौदावी या डायरेक्शननी आहे, चौदावी तर पंधरावी तुमची या डायरेक्शननी येईल. आणि त्यामुळे अशी मोजाल तुम्ही जशी असेल त्याप्रमाणे, आणि मग तशी तितके पांढरे पिवळे बदामी असं मोजत जायचं, त्यानुसार करायचं. तर अशी एक एक ओळ तर आपण व्हिडिओत नाही दाखवू शकत, टेक्निक दाखवलं तुम्हाला. आता तुम्ही हे पूर्ण करा आणि मग मी पूर्ण करते आणि तुम्हाला दाखवते. मित्रांनो, आपले हे 22 रो पूर्ण झाले आहेत. पहा, इकडे हे 22 आहेत आणि इकडे 22 लांबी रुंदी सारखी आहे. पण आपलं हे जे चित्र आहे हे थोडं असं उभट आहे, म्हणजे 22x26 आहे. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की टोटल इकडे 22 आहे आणि इकडे 26 रोज आहेत, तर त्यापैकी 22 झाले आहेत आपले. मग आता तुम्ही स्क्वेअर जसा करायचा तसं केलं तर आपल्याला असं कमी कमी करत जायचे आता. पण हा स्क्वेअर नाही आहे, हा रेक्टॅंगल टाईप करायचा आहे, आयताकृती. त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे, इकडनं टाके वाढवायचे नाही आहे. बघा, आता हा शेवटचा टाका झाला माझा इथे, हा 22वा रो वरून खाली आला आणि इथे संपला, तर हा माझा शेवटचा टाका झाला. आता इकडे वाढवायचा नसल्यामुळे आपण जसं नेहमी करतो की 6 चेन करायच्या आणि मग चौथ्या पाचव्या सहाव्या चेन मध्ये खांब घालायचे, पलटवायचं आणि सिंगल स्लिप स्टिचनी जोडायचं, तर तसं न करता आता आपल्याला रेक्टॅंगल जसा करतो, याचा पण एक वेगळा व्हिडिओ मी केलेला आहे आणि त्याची पण लिंक मी खाली शेअर करते, तर तसं करत जायचंय. तर त्याच्या आधी आपण एकदा लिहून घ्यायचं परत की आपल्या या 23व्या रो मध्ये आपल्याला कोणत्या रंगाचे किती करायचे आहेत. तर म्हणून परत आपण अशी, आता हा वरून खाली आलाय तर हा 23वा खालून वर जाईल. तर हे 4 फिके पिवळे करायचे आहेत, रो 23. येलो 4, 4 फिके पिवळे करायचे. मग हे 2 बदामी करायचे आहेत, 2 बदामी. नंतर 1-2 पांढरे करायचे आहेत, हे 2 व्हाईट. त्यानंतर हे 2 पुन्हा बदामी. नंतर हे इकडे 2 परत पिवळे फिके पिवळे, 2 येलो. त्यानंतर हे 2 परत बदामी, 2 नाही आहेत, 4 आहेत हे इकडे. कारण हवं तर आपण थोडस इथे एक शेड वेगळा आणखीन दाखवला यांनी तोही वापरू शकतो, किंवा एका शेडनी हे सगळं करायचं म्हटलं तर 4 करायचे आपल्याला. तर 4 हे पुन्हा बदामी. त्यानंतर हे आता पिवळे किती आहेत पा, हे सगळे पिवळे आहेत उरलेले, 1-2-3-4-5-6 हे इकडचं नाही करायचं आहे, हे 6 आपल्याला पिवळे करायचे. आणि इथे आपला हा 23वा रो संपणार आहे, खालून वर चाललोय आपण 23वा रो करण्यासाठी. आता ह्या टोटल आकडे आपलं टाके किती किती चौकोन झाले पा, 4 2 6 2 8 10 12 12 22 पहा. आता 23वी ओळ आहे पण आपले टाके मात्र किंवा चौकोन मात्र 22च आहे. आतापर्यंत काय होत होतं आपलं की जेवढ्या रोची संख्या जी होती तेवढेच चौकोन असायचे, जसं मी तुम्हाला सांगितलंय नेहमी. पण आता हा रेक्टॅंगल करायचा आहे, इकडनं टाके वाढवायचे नाही आहेत, त्यामुळे दर रोला पुढच्या, म्हणजे 23वा सुरू आहे हा, 23, 24, 25, 26 चारच रो राहिले आहेत आपले, 24, 25 आणि 26. तर या चारही रो मध्ये आपले टाके मात्र किती राहणार आहे, प्रत्येक रो मध्ये 22. लक्षात आलं? बस एवढा फक्त बदल करायचा आहे हा टाके मोजण्यात की 22च राहिले पाहिजे शेवटपर्यंत. आणि आता आपल्याला पुढे काय करायचं आहे बघा, 4 पुढचे 4 सॉरी पुढचा रो करण्यासाठी 4 पिवळे करायचे आहे.
पण हा चार पिवळे करताना जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलंय की आता याच्यावर वाढवायचं नाहीये तर आपल्याला या खाचेत करायचं आहे पहिल्यांदा टाका, त्यामुळे आपल्याला स्लिप स्टिचने आधी या खाचेपर्यंत जावं लागेल। तर रेक्टॅंगल करायचं असल्यामुळे आता याच्या पुढे टाका नाही करायचं आहे आपल्याला, स्लिप स्टिच घालू आपण तीन आणि या खाचेपर्यंत येऊ। पहिल्या तीन स्लिप स्टिच घालून आपण इथपर्यंत आलो। आता इथे नेहमीसारखा तीन चेन करून तीन खांब आणि असा चौकोन करायचा जसा एरवी आपण रोच्या सुरुवातीला करतो सहा चेनचा आणि मग चौथ्या पाचव्या सहाव्या चेन मध्ये एक एक खांब, तर तसं करायचं नाही। आता पुढचे आपल्याला इकडून न वाढवायचं असल्यामुळे टाका। इकडनं आपण नेहमी कसं करणार आहे या बाजूला, आणि ही बाजू कोणती आहे फक्त जिथे आपल्याला एक खूण हवी असेल तर तुम्ही खूणे करून घेऊ शकता। हे जे मार्कर मी राईट साईड म्हणून कोणती ओळखू यावं, सुरुवातीला ओळखून येत ना आपण दोरे कुठे ठेवायचे रिकामे ते कळत नाही, त्यामुळे मी मार्कर लावून ठेवलं होतं। पण आता आपण या बाजूला लावू टोकाला की तुमच्या लक्षात येईल की इथे आल्यावर आता टाके वाढवायचे नाही आहे। म्हणजे तुम्ही जर याच्याशी या फोटोची कम्पॅरिझन केली तर बरोबर आपला हा सरळ सरळ जाईल आता असा, आणि टाके वाढणार नाही, फक्त तिकडनं टाके वाढतील। तर असं आपल्याला करत जायचं आता। तर चला आपण आता हे तीन पिवळे करू आता चार पिवळे, तर चार पिवळे चौकोन करून घेते मी। फक्त पहिल्या चौकोनात फरक करायचा आहे की एकदम तीन चेन तीन खांबचाच चौकोन करायचा, सहा चेनवाला चौकोन करायचा नाही, बाकी सगळं नेहमीसारखंच आहे। त्यामुळे हा रो पूर्ण लिहिलाय त्याप्रमाणे करून घ्या आणि मग मी तुम्हाला दाखवते की पलटवून दुसरा रो कसा करायचा ते। हा रो पूर्ण कसा करायला था तर चार पिवळे, नंतर दोन बदामी दोन पांढरे, पुन्हा दोन बदामी दोन पिवळे, चार बदामी सहा पिवळे, तर असा पूर्ण हा रो करून घ्या। मित्रांनो माझी ही तेविसावी ओळ पूर्ण झाली आहे, पहा तेविसावी खालून वर जाते तर वर आपला दोरा आहे शेवटचा। आता चोवीसावी मोजून घ्या आधी, इथून आपण खाली येतोय आता। तर एक खूण करून ठेवली आहे मी, एक दोन तीन चार पाच सहा सात पिवळे, सात पिवळे, नंतर एक बदामी तीन पांढरे, एक बदामी तीन पांढरे, दोन पिवळे एक बदामी दोन पांढरे, दोन पिवळे एक बदामी दोन पांढरे, आणि शेवटी परत दोन बदामी, हे दोन बदामी आणि एक दोन तीन चार परत पिवळे, दोन बदामी चार पिवळे। आता जर तुम्ही याची बेरीज करून पाहाल, सात आणि एक आठ, आठ आणि तीन अकरा, बारा तेरा, चौदा पंधरा सोळा, सतरा अठरा आणि चार बावीस, करेक्ट बावीस येईल। जसं मी तुम्हाला सांगितलं की तेवीस पासून पुढच्या सव्वीस पर्यंत प्रत्येक ओळीत किती चौकोन आले पाहिजे, छोटे छोटे बावीस, तर हे बावीस चौकोन आपल्याला करायचे जाता या क्रमाने। असं इथपर्यंत करून घ्या या रो पर्यंत, मग एकदा फक्त मी तुम्हाला पुन्हा दाखवते पलटताना कसं करायचं, आणि मग चोवीस पंचवीस सव्वीस हे रो तुम्ही करू शकाल। तर हा चोवीसावा रो मी पूर्ण करून घेते आधी। आता इकडे सुरुवात करताना चोवीसाव्या ओळीची मात्र नेहमीसारखीच करायची आहे, कारण इकडे वाढवायचं आहे आपल्याला। फक्त हे जिथे मार्कर लावून ठेवलंय मी या बाजूला वाढवायचं नाही आहे, त्यामुळे इथे सुरुवात कशी करू आपण, परत सहा चेननी, पाच आणि सहा चेन केल्या आणि चौथ्या पाचव्या सहाव्या चेनमध्ये एक एक डबल क्रोशे केला, चौथ्या याच्यात डबल क्रोशे केला, पाचव्या आणि सहाव्या याच्यात करून घ्या। हा मित्रांनो या चोवीसाव्या रोजची आपण वरून सुरुवात केली, सगळे इव्हन रोज वरून खाली येतात आणि ऑड रोज खालून वर जातात आहे। तर आता हा चोवीसावा रो जेव्हा सुरुवात केली तेव्हा सहा चेन करून आपण नेहमीसारखं जितकं बावीस रो पर्यंत जशी सुरुवात केली तशीच केली की सहा चेन आणि चौथ्या पाचव्या सहाव्या डबल क्रोशे पलटवायचं, स्लिप स्टिचनी जोडायचं, आणि मग जसं यात लिहिलं होतं आपलं की सात पिवळे एक बदामी तीन पांढरे, दोन पिवळे परत एक बदामी दोन पांढरे, हे इथे दोन पांढरे, मग दोन बदामी आणि उरलेले चार पिवळे, तर आपण चार पिवळे करून असे इथपर्यंत आलो आहे पहा। आता इथे आपल्याला पुढचा जो चौकोन करायचा आहे हा जोडल्यावर चौथा चौकोन हा मी स्लिप स्टिचने आता जोडते, एक दो तीन आणि चार झाले, पण आता पाचवा आपल्याला याच्या पुढचा नाही करायचा आहे, पलटवून आपल्याला स्लिप स्टिचनी या खाचेपर्यंत यायचं आहे। जिथे मार्कर लावलाय या बाजूला आपल्याला वाढवायचे नाही आहेत, त्यामुळे आपल्याला स्लिप स्टिच घालावी लागते
आणि जिकडे मार्कर नाही आहेत तिकडे वाढवायचं असतं, त्यामुळे याच्यावर सुद्धा आपल्याला या खाचेतला चौकोन झाला की याच्यावर आणखीन एक चौकोन करावा लागतो. जिथे वाढवायचे आहेत तिकडे, आणि जिकडे वाढवायचे नाही आहेत तिथे फक्त खाचेत करायचे आहेत चौकोन. त्यामुळे आता पुढचा चौकोन आपल्याला असा वर न करता पलटवायचं आणि स्लिप स्टिचनी आपल्याला खाचेपर्यंत जायचं आहे. एक, दोन, तीन. आपण असं तीन टाके घालून किंवा एक आणखीन घालू आपण खाचेत आणि चार खाचेपर्यंत आलो या. आता आपण इथे पहिला चौकोन कसा करणार तर तीन चेन करून, जसे मधले खाचेतले चौकोन जसे करतो तसे. या खाचा ज्या आहेत अशा एल टाईप, तर त्या तिथे आलेला चौकोन प्रत्येक वेळेस आपण असाच केलाय की तीन चेन तीन खांब यात आणि स्लिप स्टिचनी जोडायचं. तर तशी सुरुवात करायची आपल्याला या बाजूला मार्करच्या साईडला, जिथे वाढवायचे नाहीये चौकोन तिथे. आणि जी दुसरी बाजू आहे तिथे मात्र आपल्याला कशी सुरुवात करायची असते तर सहा चेन करून त्या नेहमीच्या पद्धतीने सुरुवात करायची आहे. तर असा हा आता पंचवीसावा रो आहे खालून वर जाणारा. तर हाही तुम्ही लिहून घ्या आधी कसा आहे ते. आपण जर यातून पाहिलं तर पंचवीसावा रो असा एक दोन तीन चार पिवळे, एक दोन तीन चार पाच बदामी, मग एक पुन्हा पिवळा, एक दोन तीन चार पांढरे, एक बदामी, उरलेले सगळे पिवळे. तर असे आणि टाके चौकोन किती आले पाहिजे बावीसच. तर असे हा पंचवीसावा रो आहे तुमचा. तर पंचवीस आणि सव्वीस असे दोन रो करून घ्या, मग पुढचं मी तुम्हाला सांगते. मित्रांनो, जसं मी सांगितलं होतं पंचवीस आणि सव्वीसावी ओळ करा, तर त्या पूर्ण झालेल्या आहे माझ्या. आता यात तुम्हाला जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे तेवीस ते सव्वीस या सगळ्या ओळींमध्ये किती चौकोन होते, रो तेवीस ते रो सव्वीस या सगळ्यामध्ये चौकोन किती होते तर बावीस, बावीस स्क्वेअर्स. प्रत्येक रो मध्ये बावीस बावीस स्क्वेअर्स होते. पण आता याच्या पुढे काय करायचंय बघा, आपलं चित्र बघा. आता हे रुंदी आपली पूर्ण झाली आहे एवढी बावीस स्क्वेअरची, उंची सुद्धा ही सव्वीस स्क्वेअरची म्हणजे सव्वीस चौकोनाची पूर्ण झाली आहे. आता आपल्याला हा भाग जो आहे हा असा निमुळता करत आणायचा आहे की जेणेकरून तो बरोबर आयताकृती तयार होईल. म्हणजे आता निमुळता करण्यासाठी हे बावीस चौकोन जे आहेत त्याचे आता पुढच्या रो मध्ये एकवीस होतील, मग वीस होतील, मग एकोणीस, याप्रमाणे करत करत एक पर्यंत आपल्याला जायचं आहे. मग आता याचा कसं करायचं, जसं या बाजूने आपण वाढवत नव्हतो आणि सहा चेन न करता तीन स्लिप स्टिच करत होतो तसंच आता या बाजूला सुद्धा करायचं आहे. कारण इकडे वाढवायचं नाही आपल्याला. एकदा मी पुन्हा करून दाखवते. आता हा सत्तावीसावा रो सुरू आहे माझा आणि मी सत्तावीसाव्या रो मध्ये या फिगरमध्ये मोजून त्याप्रमाणे लिहून ठेवलंय की सहा पिवळे, एक बदामी, एक डार्क कलरचा, दोन पांढरे, एक ब्लॅक. आता हे डोळ्यासाठी आहे, तर आयदर तुम्ही ब्लॅक घ्या किंवा हाच रंग रिपीट केला तरी चालेल. आणि एक व्हाईट, परत पांढरा, दोन बदामी आणि सात पिवळे. आता याची जर तुम्ही बेरीज केली सहा ने एक सात, आठ एक आठ हा डार्क, नऊ दहा, अकरा बारा, तेरा चौदा, चौदा सात एकवीस, तर एकवीस चौरस येतील यात. पुढची अठ्ठावीसावा रो म्हणजे पुन्हा वरून खाली येईल. तर त्या रो मध्ये जर पाहिलं तर सात पिवळे, एक बदामी, तीन पांढरे, तीन बदामी आणि पुन्हा सहा पिवळे यांची जर बेरीज केली तर वीस येते. म्हणजे एकवीस, पहिले बावीस स्क्वेअर होते सव्वीसाव्या रो मध्ये, सव्वीसाव्या रो मध्ये बावीस स्क्वेअर आहे, हे कमी होत होत आता एकवीस झाले, मग पुढच्या रो मध्ये वीस होणार आहे, त्याच्या पुढच्या रो मध्ये एकोणीस होणार आहे. याप्रमाणे आपला एक पर्यंत आपल्याला जायचं आहे या कॉर्नर पर्यंत. तर असा हा जसा भाग आहे निमुळता होत चाललाय तसा आपला होईल आता करताना. तर सुरुवात तुम्हाला करून दाखवते. जसं वाढवायचं नसलं की तुम्हाला माहित आहे इथे मार्कर लावून ठेवलं तर आपण कशासाठी की आपल्याला या भागातून आता वाढवायचं नाही आहे बा. आणि मग वाढवायचं नसलं की आपण कसं करायचं तर स्लिप स्टिच करून तीन या पुढच्या टाक्यापर्यंत जायचं, तीन किंवा चार. तर आपण एक स्लिप स्टिच केली, दुसरी, तीन आणि ह्या खाचे चौथी. तर चार स्लिप स्टिच करून आपण या खाचेपर्यंत आलो. आता ही खाच तयार झाली. आता या खाचेत नेहमी चौकोन कसा करतो आपण तर तीन चेन, या डबल क्रोशेवर तीन डबल क्रोशे, एक, दोन आणि तीन.
तीन डबल क्रोशे, तीन चेन, तीन डबल क्रोशे आणि या कॉर्नरची स्लिप स्टिचने जोडून द्यायचं. असा एक चौकोन झाला चौरस. आता हे वाढवलं नाही आपण, तसंच इकडेही करायचं आपल्याला. आता फक्त काम कुठे करू आपण, खाचेत. सगळ्या खाचांमध्ये काम करायचं. तर या टोकाला येईस्तोवर मी करते आणि इथे आलं की तुम्हाला दाखवते. हा आपला 27वा रोज सुरू आहे. आणि करणार कसं आपण, याप्रमाणे की 6 पिवळे करणार मी आता, एक बदामी, एक डार्क हा कथ्या रंगाचा, दोन पांढरे, एक काळा करणार डोळ्याचा, एक पांढरा परत, दोन बदामी आणि 7 पिवळे. इथपर्यंत झालं की मी तुम्हाला दाखवते. मित्रांनो, माझी ही 27वी ओळ झाली आहे. पहा, 6 पिवळे, 1, 2, 3, 4, 5, 6. नंतर एक बदामी, एक डार्क कलरचा, दोन व्हाईट, एक काळा, एक व्हाईट परत, दोन बदामी आणि 7 पिवळे. असे 21 चौकोन झाले आपले. आणि आता हा शेवटचा मला जोडायचा आहे, तर हा इथे आपण 21वा जोडून घेऊ. आणि आता आपल्याला याच्या वर करायची गरज नाही, कारण इथून आपण आता कमी कमी करणार आहे आकार. तर आपण हा मार्करही ठेवायची गरज नाही आता, कारण आता आपल्याला कोणत्या बाजूला वाढवायचं नाही हे असं लक्षात ठेवायची गरजच नाही आहे. दोन्ही बाजूला वाढवायचं नाही आहे आपल्याला आता. आणि दोन्ही बाजूला सारखंच करायचं आहे की खाचेत खाचेत फक्त विणायचं आहे. म्हणजे आता तुम्हाला या खाचेत विणायचं असेल तर पलटवून पहिले स्लिप स्टिच घालावं लागेल. प्रत्येक दोन्ही बाजूला आपण टोकाला आलं की काय करायचं, स्लिप स्टिच घालून कॉर्नर पर्यंत यायचं त्या चौकोनाच्या. आता ही मी चौकोनाच्या कॉर्नरला आली. आणि आता इथे ही खाच आहे, तर या खाचेत आपल्याला चौकोन करायचा. म्हणजे खाचेतला चौकोन नेहमी कसा करतो आपण, तर तीन चेन, तीन खांब आणि कॉर्नरला जोडायचं. तीन चेन केल्या, आता तीन डबल क्रोशे, दोन आणि तीन. तीन चेन, तीन डबल क्रोशे आणि ह्या कॉर्नरला इथे स्लिप स्टिचनी जोडायचं. असंच प्रत्येक खाचेत करतो आपण. तर असं फक्त खाचेत खाचेत करायचं. आता उलटी बाजू आहे ही आपली. आणि या 28वी ओळ सुरू होईल आता आपली. आणि 28व्या ओळीला आपल्याला किती फक्त स्क्वेअर विणायचे, 20. त्याच्या पुढच्या ओळीत 19 स्क्वेअर विणायचे. असं कमी कमी करत 1 स्क्वेअर पर्यंत आपल्याला यायचंय. हे टोकाचे जे 2 आहेत ते मी डार्क कलरनी करणार आहे. तर असं आपण आता हे पूर्ण करू शकाल याची मला खात्री आहे. कसं केलं आपण एकूण सुरुवातीपासून, तर आधी या कॉर्नरपासून सुरुवात केली होती आपण रुंदी होईपर्यंत. जसं मी तुम्हाला सांगितलंय की हे 22x26 होतं, तर 22 म्हणजे हे पूर्ण रुंदी होईस्तोवर आपण दोन्ही बाजूनी वाढवत वाढवत गेलो. आणि जिथेही 22वी ओळ पूर्ण झाली तिथे मग या बाजूनी वाढवायचं बंद केलं आपण, या बाजूनी. आणि फक्त त्या बाजूला वाढवलं आपण एकीकडे. आणि ते कुठपर्यंत असं केलं, 26 ओळी होईपर्यंत. आणि 26 ओळी झाल्यावर आता याही बाजूला वाढवणं बंद केलं. बघा, इथेही सरळ आलं आणि इकडेही सरळ येत आहे आता. आणि आता दोन्ही बाजूनी कमी कमी करत आपल्याला हा चौर आयात आकार पूर्ण करायचा आहे. तर मला वाटतं आता फक्त चौकोन मोजणं आहे आणि त्या त्याप्रमाणे त्या त्या कलरनी करणं आहे. तर हे 19 येतील आता, मग 18, 17 असं करत 1 पर्यंत पूर्ण करा. आणि तेवढं मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. मित्रांनो, माझं हे पूर्ण झालंय. पहा किती सुंदर दिसते, किती कॅट आपली आहे ना, पाहिलं ना. तर मला वाटतं तुम्हाला हे करायला खूप आवडेल. थोडंसं मागून नंतर दोरे हाईड करताना त्रास होतो, पण दोरेही असे व्यवस्थित हाईड करा. एक दोन ठिकाणी माझे चुकून झाले आहेत असे की जे न कापता घेतले गेले, पण कापून केले म्हणजे मग व्यवस्थित हाईड होतात ते. आणि सरळ बाजू उलटी बाजू कळतही नाही, इतके छान दोन्ही बाजूंकडनं दिसतं. आपल्याला हवं असेल तर आपण याला अस्तरही लावू शकतो पातळसं. आणि हे याची जर साईज बघितली तुम्ही तर ती 12x x 15 आहे जवळपास. हे पही रुंदी 12 इंच आहे आणि उंचीला साधारण 15 इंच आहे बरोबर. तर आपण असं शोपीस म्हणूनही करू शकता किंवा फ्रेम करू शकतो आपण याला छान. आणि मुलांच्या खोलीत अशी फ्रेमही लावू शकता तुम्ही. मला वाटतं तुम्हाला हे करायला खूप आवडेल. आणि असं बेबी ब्लँकेटही केलं पूर्ण तरी खूप आवडेल तुम्हाला करायला. आणि आवडलं असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, कॉमेंट लिहायला विसरू नका बरं. ही किटी तुम्हाला कशी आवडली नक्की सांगा.
आणि तुम्ही सुद्धा असं बेबी ब्लँकेट करून मला फोटो पाठवा. मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलसारखं बटन दाबा, म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन कळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.